सर्वांना. माझं नाव डॉक्टर स्वप्नील अनिल केणी. मी कन्सल्टिंग ऑर्थोपेडिक सर्जन, प्रॅक्टिसिंग फोर्टिस हॉस्पिटल कल्याण आणि डोंबिवली आणि दिवा या क्षेत्रामध्ये. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो ऑस्टिओआर्थरायटिस किंवा साधारणतः आपण ज्याला संधिवात असं म्हणतो या डिझीजबद्दल. तर संधिवात किंवा ऑस्टिओआर्थरायटिस नॉर्मली हा ओल्ड एज किंवा एज रिलेटेड होणारी कंडिशन आहे, ज्याच्यामध्ये आपल्या नी जॉईंटच्या आतमधलं गुडघ्याची वाटी, त्यातला कार्टिलेज आणि मेनिस्कस हे घासून त्यातला गॅप जो आपण म्हणतो गुडघ्यातला तो कमी होऊन जातो. आर्थरायटिस हे खूप आता कॉमन बिमारी आणि कॉमन डिझीज झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचा अर्ली डायग्नोसिस करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या ऑर्थोपेडिक सर्जनला भेटून आपण योग्य ते एक्सरे करावे ही माझं सजेशन असेल. हे एक्सरे आम्ही वेट बेरिंग म्हणजे उभं राहून करतो, जेणेकरून आपल्याला डिझीज ऍक्टिव्हिटी आणि स्टेजिंग किती आहे हे समजून येतं. ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये सहजासहजी सुरुवातीला आपण वेट रिडक्शन, कारण ओबेसिटी हा एक प्रमुख घटक आहे ह्याच्या कारण या डिझीजच्या कारणासाठी. त्याच्यानंतर वजन कमी करणे किंवा वेट रिडक्शन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे मांडी घालून खाली न बसणे, वॉशरूमसाठी कमोडचा वापर करणे, एक्सरसाइज आणि फिजिओथेरपी करणे हे सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट घटक आहे. जर डिझीज खूप जास्त तीव्रतेची असेल, स्टेज फोर किंवा त्याच्या पुढे गेलेले असेल, तर त्यामध्ये सर्जरी म्हणजे सांधे प्रत्यारोपण नी रिप्लेसमेंट सर्जरी ही केली जाते. टुडे म्हणजे 2023 आपण म्हणू शकतो ही सर्जरी कम्पॅरेटिव्हली सेफ आहे, स्टेबल आहे आणि याच्याने आपण लवकर पेशंटला मोबिलायझेशन करू शकतो. प्री इंजरी स्टेटस म्हणजे पुन्हा त्यांची ऍक्टिव्हिटी आणि त्यांची मोबिलायझेशन पहिल्यासारखं पुन्हा धारण करू शकतो. त्याच्यामुळे एक सजेशन देईन की स्टे फिट, आपली लाईफस्टाईल चांगली ठेवा, वेट रिडक्शन याच्यावर लक्ष द्या, जेणेकरून आपले नीज जे नॅचरल नी आहे ते सुद्धा स्टेबल आणि चांगल्या अनेक काळांसाठी चांगले राहते. थँक्यू सो मच.